म्हणून या संदर्भात कडुलिंबाचं जे वेगळेपण आहे विशेषतः जेव्हा ते हळदीबरोबर घेतलं जातं त्यात उपस्थित असलेले अनेक प्रकारचे परजीव ह्या सर्व गोष्टी काढून टाकल्या जातात कारण ते तुमच्या ऊर्जेचे शरीरात सर्वात समान वितरण होण्यास मदत करतात आणि जेव्हा तुमच्या हे लक्षात येण्यास सुरुवात होते मग तुमच्या इच्छेनुसार तुमच्या ऊर्जा शरीरात हवं तिकडे फिरवू शकतं तर कडुलिंब आणि हळद एकत्रितपणे दोन्हींमध्ये शुक्राणूना विघटित करण्याची शक्ती आहे आणि त्यातून एका वेगळ्या पातळीची ऊर्जा निर्माण होते ज्याला आपण ओजस म्हणतो जेव्हा शरीरातली प्रत्येक पेशी हळूहळू ओजसच्या तेजाने झळाळते तुम्ही तेजाने झळाळणारे व्यक्ती बनाल तर इथं ईशा योग केंद्रात दिवसाची सुरुवात ही ह्या लहान गोटीच्या आकाराचे कडुलिंब आणि हळदीच्या गोळ्याने होते ही आपल्या शरीर यंत्रणेवर कसा प्रभाव करतात याचे अनेक पैलू आहेत पण सर्वात आधी कडुलिंबाचे झाड जे साधारणत भारतामध्ये सगळीकडे आढळतं आज बहुधा जगभरातील आणखी दहा ते बारा वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी वाढवलं जातंय परंतु मुळात निसर्गत भारतीय उपखंडातलं जे आहे ते मूळचं आहे आणि हे ह्या ग्रहावर आढळणारं सर्वात जटिल पानांपैकी पा एक आहे त्यामध्ये सुमारे पेक्षा जास्त जटिल रासायनिक प्रकार असावेत असा अंदाज आहे कॉम्प्लेक्स केमिकल पॅटर्न विदिन इट यात आरोग्य आणि ऊर्जा असे दोन्ही पैलू आणि आध्यात्मिक आयाम याच्याशी जोडले गेले तर आरोग्याबद्दल हे पहा एक मूलभूत चूक आधुनिक वैद्यकशास्त्राने के केली आहे आणि ती म्हणजे एक प्रकारे त्यांनी साचेबद्ध करून ठेवलंय की हे म्हणजे आरोग्य हे म्हणजे अनारोग्य असा आज ते तुम्हाला सांगतात ती वेगवेगळी रक्त रसायनं हे असं असलं पाहिजे असं असेल तरच तुम्ही निरोगी आहात विश्वास ठेवा तुमच्यापैकी अनेक जण आजच्या ह्या वैद्यकीय परिमाणांमध्ये बसू शकालही पण तरीही तुम्ही निरोगी असणार नाही कारण आरोग्य हे एक विशिष्ट प्रकारचं स्पंदन आहे ते काही साचेबद्ध नाही आहे तुम्ही आता या क्षणी पूर्णपणे निरोगी असू शकता आणि पुढच्या दहा मिनिटात तुम्ही निरोगी नसालही जर काही गोष्टी तुमच्या शरीर यंत्रणेत घडल्या तर हो कदाचित दहा मिनिटे अतिशय ती वाटू शकते कदाचित आज संध्याकाळपर्यंत तुम्ही निरोगी असणार नाही हे शक्य आहे अगदी शक्य आहे ही कल्पना जिथं तुम्ही आरोग्याची ही चौकटीबद्ध व्याख्या केली आहे हे असं म्हणजे आरोग्य आणि तुम्हीच त्यातले रासायनिक घटक ठरवले आणि म्हटलं हे हे असेल तर तुम्ही निरोगी नाही तुम्ही निरोगी असून हे बऱ्याच गोष्टींची उलथाफालत शरीर यंत्रणेत होऊ शकते किंवा तुम्ही निरोगी नसतानाही तुम्ही स्थिर असू शकता म्हणून ह्या संदर्भात कडुलिंब तुमच्या शरीर यंत्रणेत पुष्कळ काही करतं पहिली गोष्ट जे ते लगेच करतं ती म्हणजे तुमचा पाचनक्रियेचा मार्ग स्वच्छ ठेवतो जेव्हा आपण स्वच्छ असं म्हणतो हा भाग हा संपूर्ण पाचनक्रियेचा मार्ग असा भाग आहे जिथे जास्तीत जास्त प्रमाणात इतर जीवजंतू आढळतात ह्या पाचनक्रियेच्या मार्गात पुष्कळ सूक्ष्म जीवजंतूंची गर्दी आहे त्यातले बरेच जण आपले मित्र बनलेत आपण त्यांच्यामुळेच जगतोय आपण त्यांच्यामुळेच जगतो जगतो अन्न पचवू शकतो शरीरातील अनेक कार्य त्यांच्यामुळे शक्य होतात पण तरीही त्यात असे बरेच काही आहेत जे आपल्यासाठी हानिकारक आहेत म्हणून या संदर्भात कडुलिंबाचं जे वेगळेपण आहे विशेषतः जेव्हा ते हळदीबरोबर बरोबर घेतलं जात जर ह्या दोन गोष्टी एकत्र गेल्या तर, तर मग ज्या गोष्टी शरीरासाठी गरजेच्या नाहीत ज्या गोष्टी शरीराला हानी पोचवू शकतात त्यात उपस्थित असलेले अनेक प्रकारचे परजीव ह्या सर्व गोष्टी काढून टाकल्या जातात आतड साफ असणं हे आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे जर तुम्ही कोणत्याही पारंपरिक डॉक्टर किंवा एखादा आयुर्वेदिक वैद्य किंवा सिद्ध वैद्याकडे गेलात किंवा त्यांचा सल्ला घेतला म्हणजे पूर्वेकडील वैद्यकशास्त्र पाहिलं मेडिसिन तुमच्या आरोग्याची कोणतीही तक्रार असू दे सर्वात पहिली गोष्ट ते तुमचं पोट साफ करतील कारण त्यांना तुमचं आतडं साफ हवंय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्यांना तुमचं पोट साफ हवंय तुम्ही काय खाता याबद्दल जरा अधिक जागरूक झालात तर मग तुमच्या शरीरात काय घडतं तुमच्या मनात जे घडतं यावर खूप मोठा प्रभाव पडू शकतो हे पहा जर तुम्ही एखादी इमारत बांधली तर तिच्या मागे एक आराखडा असतो त्यात एक सुसंगत वास्तुशास्त्राचा आराखडा असतो पण त्यात असाही एक भाग असतो ज्यामध्ये त्यात वापरलेली सामुग्रीची गुणवत्ता आणि बांधकामाची अंमलबजावणीची गुणवत्ता सुद्धा समाविष्ट आहे आराखडा चांगला आहे याचा अर्थ असा होत नाही की इमारत सुद्धा विलक्षणरित्या निर्माण केली जाईल कोणत्या प्रकारचं साहित्य त्यात वापरलं गेलंय आणि ते कोण बांधतंय याचा फार मोठा फरक पडतो आणि हीच गोष्ट लागू आहे याच्यासाठी सुद्धा यामध्ये आराखडा अचूक आहे हा आराखडा इतका विलक्षण व्हायला लाखो वर्ष लागली उत्क्रांतीच्या संपूर्ण प्रक्रियेला एवढा वेळ लागला एवढा अचूक आराखडा बनायला पण अंमलबजावणी आणि त्यात साहित्य कोणतं वापरता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न खाता हे फक्त तुमच्या संस्कृतीबद्दल नाही आहे त्या ठिकाणच्या जगण्याच्या गरजांनुसार संस्कृती विकसित झाल्या जगाच्या वेगवेगळ्या भागात जे काही उपलब्ध होतं त्यानुसार संस्कृती विकसित झाल्या आणि जगण्याच्या गरजा अर्थव्यवस्था कशी होती काय घडत होतं उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत काय होता त्यानुसार संस्कृती विकसित झाल्या संस्कृती कधीच परिपूर्ण नव्हत्या दुर्दैवानं लोक संस्कृतीनेच अधिक ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती परिपूर्ण आहे असं समजतात जगातली कोणतीच संस्कृती परिपूर्ण नाही कारण जो काही गोंधळ तुम्ही आजच्या पिढीत निर्माण करता तीच उद्याची संस्कृती बनते आणि तुम्हाला वाटतं तुम्ही हा गोंधळ जागरूकपणे करताय नाही ते असंच घडतंय नाही का ज्या काही निरर्थक गोष्टी तुम्ही आज करता पुढची पिढी एकतर त्याचा स्वीकार करते किंवा नाकारते किंवा त्याच्या उलट करते, करते वगैरे पण ह्या पिढीच्या संस्कृतीचा परिणाम पुढच्या पिढीची संस्कृती जन्माला घालते तर सांस्कृतिक दृष्ट्या तुम्ही काय खाता हा मुद्दा नाही आहे ह्या शरीरासाठी काय उत्तम आहे हे यंत्र कशासाठी बनवलं गेले कोणत्या प्रकारचं इंधन हे माहीत असणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही याकडे अशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे शरीराला एका विशिष्ट समजूत ठेवणे आणि पाचनक्रियेची कार्यक्षमता हे फार आहे तुमच्या दैनंदिन जीवनातला कार्यकृतीचा स्तर राखण्यासाठी तुम्हाला किती अन्न आवश्यक आहे याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आज आपण आपल्या सर्व वाहनांसाठी इंधन कार्यक्षमतेबद्दल बोलतोय तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या दशकातील कार्स पाहिल्यात का पन्नासच्या दशकात स्थिती तशी चांगली होती पण अमेरिकेतल्या साठच्या आणि सत्तरच्या दशकातील कार्स अशा दहा कार्स जर तुम्ही मोडल्या तर तुम्ही त्यापासून युद्धनौका बनवू शकला असता असं भरमसाठ लोखंड आणि पोला त्याने वापरलं होतं कार बनवण्यासाठी पण आज ह्या गाड्या अधिकाधिक अधीक छोट्या होत चालल्या आहेत आणि याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे इंधनाची कार्यक्षमता उंचावली जाते एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी तुम्ही किती इंधन वापरता म्हणजे तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करताय तर मग स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करा म्हणजे समजा एक युनिट ऊर्जा निर्मितीसाठी किती अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे म्हणजे तेवढा अतिरिक्त भार तुमच्या शरीर यंत्रणेवर पडतो तर या संदर्भात जर तुम्हाला याची समज नसेल तर दररोज सकाळी जर तुम्ही थोडा कडुलिंब आणि हळद उपाशीपोटी खाल्लं आणि त्याबरोबर थोडंसं कोमट पाणी प्यायलं तर ते तुमच्यात ती समज निर्माण करेल इट विल ब्रिंग टू यू कारण शरीर एका विशिष्ट पद्धतीने अन्नाला प्रतिसाद देईल तेच तुम्हाला सांगेल किती पुरेसे तुम्हाला आपणहून जर ते समजत नसेल शरीरातील प्रत्येक पेशी तुम्हाला सांगेल कारण एकत्रित पेशीना एका विशिष्ट प्रकारे खुलं करतात जेणेकरून जेव्हा तुम्ही ऊर्जा तयार करता तेव्हा ती शरीरात कशाप्रकारे वितरित करता बरं लोक मला विचारत असतात वाहनांच्या इंटरनल कम्बशन बद्दल तर ऊर्जेचं वितरण कसं होतं जे, वाहना जे एका वाहनाच्या संदर्भात त्याला ट्रान्समिशन असं म्हणतात जे ठरवतं की एखादं वाहन किती कार्यक्षम आहे आणि त्याला किती इंधन लागतं तितक्याच प्रमाणात शक्ती तयार करण्यासाठी इंजिनमधील शक्ती एक गोष्ट आहे गाडीच्या चाकांमधील ताकद ही दुसरी गोष्ट आहे पूर्णपणे वेगळी गोष्ट आज जगातील अव्वल रेसिंग कार्सचे इंजिन फक्त दोन पूर्णांक सात लिटर आहेत फॉर्म्युला वनसाठी साठी बनवलेलं सर्वोत्तम यंत्र आहे पण ते सर्वात वेगवान इंजिन्स आहेत कारण इंजिन मधील शक्ती आणि चाकांमधील शक्ती यामधील गळती अतिशय फार कमी आहे फारच कमी आहे बरं आपल्याकडे पिकअप ट्रक्स आहे जे इंजिनमध्ये सातशे बी एच पी एवढी ऊर्जा निर्माण करतात पण त्याच्या चाकांमध्ये किती ऊर्जा जाते तो मुद्दा वेगळा तर इथं असं काही आहे ज्याला ट्रान्समिशन अर्थात वितरण असं म्हणतात तर तुम्ही तुमच्या पोटात जी ऊर्जा निर्माण करता ती कुठं जाते ती कोणत्या थरापर्यंत जाते हा खूप महत्त्वाचा पैलू आहे ज्याबद्दल आज जगात लोक साधा जागरूकसुद्धा नाही आहेत जर तुम्हाला हे उत्तमरित्या घडवून आणायचं असेल तर अशा काही योग साधना आहेत पण त्यांना सहाय्यक होण्यासाठी हे कडुलिंब आणि हळद प्रचंडपणे सहाय्यक ठरतात कारण ते तुमच्या ऊर्जेचे शरीरात सर्वात समान वितरण होण्यास मदत करतात आणि जेव्हा तुमच्या हे लक्षात येण्यास सुरुवात होते मग तुमच्या इच्छेनुसार तुमच्या ऊर्जा शरीरात हवं तिकडे फिरवू शकतं मी जेव्हा तुमच्या ऊर्जा शरीरात हवं तिकडे फिरवू शकतं असं म्हणतो आत्ता मी जर असं म्हटलं तर लोक अनेक प्रकारच्या गोष्टींची कल्पना करू लागतील तर मला ते थांबवू द्या पण तरीही आता मला बोलायचं आहे जर मी माझ्या ऊर्जा जागरूकपणे माझ्या गळ्यात एकाग्र केल्या आणि हे कदाचित पुष्कळ गायक आणि इतर लोकांच्या बाबतीत घडत असेल हे स्वाभाविक वृत्तींमुळे पण जर तुम्ही हे जागरूकते केलं तर तुम्ही पहाल तुमच्या बोलण्यात एक वेगळाच प्रभाव असेल एखादी गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या ऊर्जा तुमच्या डोळ्यात एकवटल्या तर सर्वच नाही पण त्या ठिकाणी जरा अधिक जोर असेल तर तुम्ही पाहाल तुमच्या बघण्यात एक शक्ती असेल डोळे हे सर्वांनाच आहेत कदाचित ते ट्वेंटी ट्वेंटीचे असतील नाही नाही मी वर्षांबद्दल बोलत नाहीये मी चष्म्याच्या नंबर बोलतोय ओ हे नंबर वापरताना तुम्ही जरा सदर्क असलं पाहिजे ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे लोक लगेच so, तर तुमची दृष्टी ठीक असू शकते पण तिच्यात तितकीच समान शक्ती असणार नाही गोष्टी तशाच जाणू शकणार नाही ती तशीच प्रभाव टाकू शकणार नाही असे असे वेगवेगळे वेग पैलू आहेत जर तुम्हाला तुमच्या हातानं काही करायचं असेल जर तुम्ही तुमच्या ऊर्जा तिथे एकाग्र केल्या तर तुमचा स्पर्श हा एका वेगळ्याच पातळीचा स्पर्श असेल तर हे जर व्हायचं असेल तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शरीर यंत्रणेत ऊर्जेचं वितरण सहज होतंय कडुलिंब आणि हळद एकत्रित उपाशीपोटी घेतलं तर ते आश्चर्यकारकरित्या कार्य करेल विलक्षण तर जे कोणी जी काही साधना करतायत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे याचे इतर अनेक वेगवेगळे वेग पैलू आहेत म्हणजे हे कडुलिंब आणि हळद जर आपण रिकाम्या पोळी वापरलं तर एक पैलू म्हणजे तुमच्यातील ऊर्जेला एका आयामातून दुसऱ्या आयामात रूपांतरित करण्याचं सामर्थ्य आहे म्हणजे योगिक संस्कृतीत याला योग्य दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे कडुलिंब जर तुम्ही अतिप्रमाणात सेवन केलं तर ते तुमचे शुक्राणू नष्ट करतं जो एक चांगला पुरावा आहे ज्यासाठी आपण हजारो वर्षांपासून म्हणत आलोय म्हणजे हे पहा शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत आज आधुनिक विज्ञानानं हे समजून घ्यायला सुरुवात केली आहे की ते किती लक्षणीय त्वचा काय आहे तुमच्या हाडांमध्ये काय आहे तुमच्या शुक्राणूंमध्ये काय आहे तुमच्या मेंदूमध्ये काय आहे ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत जवळपास त्या प्रत्येकी एक वेगळं अस्तित्व आहेत जरी त्या पेशींमध्ये माहितीचा एक समान धागा असला तरी त्या फार वेगळ्या आहेत शरीरातल्या एपिथेलियल पेशी तयार करण्यासाठी किंवा शुक्राणू किंवा मज्जासंस्थेच्या पेशी किंवा इतर प्रकारच्या पेशी निर्माण करण्यासाठी ह्या सर्वांसाठी शरीराला खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्यामध्ये गुंतवावी लागते well, खूप लोक यावर वाद घालतील पण ते याच परिणामांवर येतील पुढच्या पंचवीस पन्नास वर्षात तर मनुष्य जीवनाचा एक पैलू म्हणजे हे पहा मला हवंय की तुम्ही ह्यातली जादू समजून घ्यावी या संदर्भात फक्त सेक्स बद्दल विचार करू नका फक्त एक पेशी खर तर दोन पण ठीक आहे फक्त एका पेशीने तुम्ही एक नवीन जीवन प्रज्वलित करू शकता जे इथे या क्षणी बसलेले आहेत ले ही काही साधीसुधी गोष्ट आहे का कारण सतत सेक्सच्या विचाराने लोक त्यांच्या डोक्यात फार गोंधळून गेलेत त्यामुळे ते यातली जादू पाहू शकत नाहीत फक्त एका पेशीने जरा बघा जीवन कसं अद्भुतपणे अंकुरित झालंय आणि ते काय बनलंय नाही का अख्खं जग आपण काबीज केलंय हो ह्या भरमसाठ लोकसंख्येबद्दल काहीतरी केलं पाहिजे तो मुद्दा वेगळा <laughs> so, तर कडुलिंब आणि हळद एकत्रितपणे दोन्हीमध्ये शुक्राणूंना विघटित करण्याची शक्ती आहे आणि त्यातून एका वेगळ्या पातळीची ऊर्जा निर्माण होते ज्याला आपण ओजस म्हणतो जेव्हा शरीरातली प्रत्येक पेशी हळूहळू ओजसच्या तेजाने झळाळते म्हणजे जर तुम्ही साधना करत आहात आणि तुमच्या ऊर्जेचं वितरण संबंध शरीरात समान असेल म्हणजे शरीरातली प्रत्येक पेशी ओजसच्या तेजाने वेष्टली गेली आहे जेव्हा मी ओजस म्हणतो तुम्ही म्हणाल ते काय दाखवा मला माझं रक्त तपासलं गेलं पण त्यांना काही ओजस सापडलं नाही ते ठीक आहे पण तुमच्या रक्तात कुठं जीवन दिसून येतं का नाही ते फक्त रक्त रसायन आहे कोणीही सिद्ध करू शकलं नाही की तुम्ही जिवंत आहात ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं तर प्रत्येक पेशी ओजसमध्ये वेष्टली गेली असेल एकदा काय प्रत्येक पेशी ओजसमध्ये वेष्टली जाते तेव्हा तुम्ही एक तेजस्वी व्यक्ती बनता त्या शब्दाच्या एकूण एक पैलूच्या संदर्भात इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ दॅट वर्ड तुम्ही तेजाने झळाळणारे व्यक्ती बनाल आतून तसेच बाहेरून तुम्ही झळाळून जाल तर ही अशी गोष्ट आहे ज्यावर प्रत्येकानं काम करण्याची गरज आहे कारण हा आत्मसाक्षात्कार नाही आहे हे म्हणजे तुम्ही असा एक मंच तयार केला आहे जिथं काही चुकीचं घडू शकत नाही शरीर आणि मन हे मंच आहेत ज्यावर तुम्ही कसं कार्य करता कोणत्या प्रकारचं नृत्य तुम्ही तिथं करता हे तुमच्यावर आहे पण असा मंच असणं जो तुम्हाला पाडणार नाही आणि हे फार महत्वाचं आहे तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे हे शरीर म्हणजे सर्व काही नाही हे शरीर एक मंच आहे हे मन एक मंच आहे या संदर्भात उत्साह आणि समतोल लोकांना हे कळत नाही त्यांना वाटतं उत्साह म्हणजे सगळीकडे विकृतपणे वागणं आणि समतोल म्हणजे मृत उत्साही आणि संतुलित असण्यासाठी जर असा योग्य मंच असेल तर आता तुम्ही मोकळे आहात तुम्हाला हवं ते करण्यासाठी म्हणून या दृष्टीने कडुलिंब आणि हळद खूप महत्वाचे घटक आहेत असं नाही की या घटकांशिवाय तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही करू शकता पण जेव्हा असा सहज सोपा आधार उपलब्ध आहे तर तो का आपण नाही वापरायचा तर याचे अनेक पैलू आहेत शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तर ही एक शक्यता आहे एक गोष्ट म्हणजे ती तुम्हाला सहाय्यक आहे आणि दुसरी गोष्ट असं वातावरण वापरण्याची क्षमता ज्यामध्ये तुम्ही स्वतःला एका विशिष्ट ऊर्जेमध्ये आत्मसात करता जिथं तुमचं शरीर म्हणजे फक्त हे शरीर नाही तर त्यातल्या प्रत्येक पेशीत ओजस असला पाहिजे ओजसचं सुरक्षा आवरण त्यावर असलं पाहिजे आणि मग तुम्ही निरोगी राहाल त्रासांशिवाय जगाल त्याहीपेक्षा महत्वाचं तुम्ही अतिशय उत्साही आणि संतुलित असाल